हाय हॅलो नमस्ते सर्वांना, मी साधना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे स्वस्त मस्त स्वादिष्ट मध्ये। आज मी तुमच्यासाठी नाश्त्याची एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलेली आहे, जी बनणार आहे स्वीट कॉर्न पासून। अतिशय खमंग, लुसलुशीत आणि सॉफ्ट असा आपला हा नाश्ता आहे नवीन वर्षाची नवीन रेसिपी। जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पाहू शकता इथे मी एक स्वीट कॉर्न घेतलेला आहे। आपली नाश्त्याची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून घ्यावे लागणार आहेत। तर मी इथे स्वीट कॉर्नचे दाणे वेगळे करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 हिरव्या मिरच्या। तर पाहू शकता इथे मी मिरच्यांचे तुकडे करून घालत आहे। मग घालायचं आहे आपल्याला 1/2 इंच आल्याचे तुकडे। यानंतर घालायचं आहे 1 छोटा चमचा जिरं। मग घालायचे आहेत 5 ते 6 काळी मिरीचे दाणे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी याप्रमाणे बारीक केलेलं आहे। एकदम मऊ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। यानंतर ही बारीक केलेली पेस्ट आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता या स्वीट कॉर्नच्या पेस्टमध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 ते 1/2 वाटी दही। इथे मी ताजं दही घेतलेलं आहे। यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 वाटी बारीक रवा। तुम्ही जितका बारीक रवा घेणार ही रेसिपी तितकीच मऊ आणि लुसलुशीत होणार, तर शक्यतो बारीक रव्याचा वापर करा। यानंतर मी घालत आहे चवीपुरतं मीठ। मग घालायची आहे आपल्याला 1/2 ते 1 चमचा साखर। साखर घातल्यामुळे हा पदार्थ अतिशय टेस्टी लागतो, तर साखर नक्की घाला। आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण राहिलेलं आहे, तर त्यामध्ये मी पेलावर पाणी घातलेलं आहे आणि हिसळून या मिश्रणामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपण जरा चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेऊया। यानंतर या मिश्रणात घालायचं आहे 1/2 वाटी चना डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ। बेसन पीठामुळे हा पदार्थ अतिशय चविष्ट होणार आहे। तर बेसन पीठ घातल्यानंतरही खूप चांगल्या प्रकारे, म्हणजे कमीत कमी 1/2 मिनिट तरी हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। तर 15 मिनिटांनी आपण चेक करत आहोत, पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे हे मिश्रण फुललेलं आहे, रवा फुगलेला आहे। आत्ता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये घालायचं आहे 1 इनोचं पाकिट। पाहू शकता तुम्ही हिरव्या रंगाचं इनोचं पाकिट घेतलेलं आहे आणि 1 पुडी लागणार आहे आपल्याला। तर मी इथे इनोची 1 पुडी घातलेली आहे। त्यावर घालायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल। तेल घातल्यानंतर इनो आपल्याला या मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता मी कशा प्रकारे मिक्स करत आहे। मिक्स झाल्यानंतर एखादा कुकरचा डब्बा किंवा केक टिन किंवा एखादी खोलगट परात यापैकी काहीही घेऊ शकता आणि त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर आपण केलेलं मिश्रण त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। मग या मिश्रणावर थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे, यामुळे आपला पदार्थ छान दिसतोही आणि छान लागतोही। यानंतर पाहू शकता मी एक गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि मग आपल्याला तयार केलेला मिश्रणाचा ट्रे किंवा भांडं या कढईमध्ये ठेवायचं आहे आणि कमीत कमी 20 मिनिटासाठी हाय फ्लेमवर स्टीम करून घ्यायचं आहे। तर आपण 20 ते 25 मिनिटांनी उघडून पाहूया। पाहू शकता आपला स्वीट कॉर्नचा ढोकळा खूप चांगल्या प्रकारे स्टीम झालेला आहे, टम्म फुगलेला आहे आणि बॅटरही चिकटत नाही। आता आपण बाजूला काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटासाठी याला थंड करून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनी आपण हा ढोकळा डिमोल्ट करायला घेत आहोत। पाहू शकता तुम्ही मस्त जाळीदार लुसलुशीत झालेला आहे आपला स्वीट कॉर्नपासून बनवलेला ढोकळा। पाहू शकता तुम्ही किती छान जाळी पडलेली आहे याला। यानंतर आपण ढोकळ्याचे पीसेस करून घेऊया। तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तुम्ही छोटे किंवा मोठे पीसेस करून घेऊ शकता। एक पीस मी दाखवते तुम्हाला काढून। पाहू शकता मस्त जाळीदार आणि लुसलुशीत झालेला आहे आपला स्वीट कॉर्नचा ढोकळा। यानंतर आपल्याला एक छोटासा तडका करायचा आहे। तर कढईमध्ये मी 1.5 ते 2 पळ्या तेल घातलेलं आहे। यामध्ये जिरं, मोहरी, उडीद डाळ एवढं सगळं घातलेलं आहे आणि मग हा तडका फुलला की यामध्ये घालायची आहेत थोडीशी कढीपत्त्याची पानं। मग घालायची आहे 1 सुकी लाल मिरची तुकडे करून घेतलेली आहे।
मग घालायचं आहे आपल्याला यामध्ये इच्छेनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे। तर इथे मी एक हिरवी मिरची तुकडे करून घातलेली आहे। यानंतर हा तडका आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी गॅसची फ्लेम मंद आहे। आता घालायचे आहेत आपल्याला ढोकळ्याचे तुकडे। ढोकळ्याचे तुकडे घालून झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत चमचाभर पांढरे तीळ। यानंतर हे ढोकळ्याचे पीसेस आपल्याला फोडणीमध्ये किंवा या तडक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत। मग घालायची आहे यावरून कोथिंबीर। तयार झालेला आहे आपला खमंग, लुसलुशीत आणि चविष्ट स्वीट कॉर्नचा ढोकळा। या प्रकारचा स्वीट कॉर्नपासून बनवलेला ढोकळा यापूर्वी मी कधीही खाल्ला नव्हता किंवा पाहिलेला नाही। मी पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि सर्वांना खाऊ घातल्यानंतर सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्यानंतरच हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। विश्वास ठेवा, अतिशय टेस्टी लागतो हा स्वीट कॉर्नचा ढोकळा। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या आणि स्वस्त मस्त स्वादिष्ट पाहत रहा।